ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। ड्रेस कोडची चौकट या विशेष वृत्त मालिकेत आपण जाणून घेत आहे की साई संस्थानं एका बाजूला निर्णय घेतला की भारतीय पोशाखामध्येच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावं, आवाहन त्यांनी केलेलं आहे, सक्ती नाही केलेली, पण हे जे आवाहन आहे याची पुढे सक्तीत रूपांतर झालं तर या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। इतर देवस्थानांमध्ये त्याच्याबद्दलची नेमकी काय भावना आहे ते सुद्धा असा काही विचार करतायत का? आपल्यासोबत आता उस्मानाबादवरून बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। बालाजी, उस्मानाबादमध्ये सुद्धा अनेक देवस्थानं आहे, तुळजापूरचं देवस्थान आहे, या देवस्थानांचा असा काही विचार आहे का? अशा प्रकारचे तिथे काही ड्रेस कोड आहेत का? आणि जर असतील तर त्याच्याबद्दल भाविकांचं नेमकं काय म्हणणं आहे? एकूण जर बघितलं विलास सर, तर तुळजाभवानीचं मंदिर हे बघितलं तर बहुजनाचं किंवा सर्वसामान्याचं मंदिर असं प्रचलित आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून या मंदिराकडं बघितलं जातं आणि या जो दर्शनासाठी भाविक येत असतो तो फार तर बघितलं तर मध्यमवर्गीय आहे। तीन राज्यातून इथून प्रामुख्याने भाविक येतो, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र। आत्तापर्यंत तुळजाभवानीचा इतिहास किंवा मंदिराचा इतिहास बघितला, आता असा कुठला ड्रेस कोड आत्तापर्यंत मंदिर संस्थानं लागू केलेला नाहीये किंवा कुठलंही बंधन किंवा सक्ती आतापर्यंत मंदिराच्या इतिहासात झालेली नाहीये। मात्र जे श्रीडी संस्थानं मंदिर लागू केलंय ड्रेस कोड बाबत, याच बाबतीत काही समाजस्तरातील सगळे काही युवक किंवा काही व्यापारी सगळे सोबत आहेत, आपण त्यांच्या नेमक्या या बाबतीत त्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया। जो श्रीडी संस्थानं जो निर्णय घेतलेला पारंपरिक भविष्यातच मंदिरात प्रवेश करावा असं हे आहे, काय एक तरुण म्हणून वाटतं किंवा एक भाविक म्हणून काय आपल्याला वाटतं? भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे आणि ही वैविध्यप्रमाणे संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये नेहमीच आपण बघतोय तर स्त्रियांचा आदर हा संस्कृतीचा भक्कम पाया आहे आणि त्या संस्कृतीच्या जोरावरच भारताचं सार्वभौमत्व आहे ते टिकून आहे आणि कुठेही अनादर करत नाही स्त्रियांचा। मग अशा वेळेला ज्यावेळेस शिर्डी संस्थान आहे ते शिर्डी संस्थान कुठंतरी लोकलच्या स्तरावर किंवा त्यांच्या मंदिर कमिटीच्या स्तरावर काही बंधनं घालते तोही एक श्रद्धेचाच भाग आहे आणि ती श्रद्धा म्हणजे दर्शनासाठी जातो किंवा दैववाद किंवा देव मंदिर हे काय एक श्रद्धेचा भाग आहे आणि या सर्व श्रद्धा आपण या ठिकाणी ज्यावेळेस सांभाळतोय त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मंदिर संस्थान ज्यावेळेस काही अटी लागू करतं आणि त्यांनी कुठेही सक्ती केलेली नाही, त्यांनी साथ घातली, मग आपण ठरवायचंय की त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा, ठरवायचंय की कसा प्रतिसाद। मला सांगा काय सांगाल, एकूण भाविक म्हणून पुजारी म्हणून आपलंही मंदिर आपल्याकडे आहे, काय एकूण सक्ती योग्य आहे की काय ड्रेस कोड ठरवणं योग्य आहे? शिर्डी संस्थानने जी ड्रेस कोडची सक्ती केलेली आहे ती एकदम योग्य आहे, कारण की श्रद्धे तो एक आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे, ते श्रद्धेचा भाग आहे आणि त्याचं जतन करणं, त्याची परंपरा कायम ठेवणं ही आपल्या सगळ्या युवकाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांनी जी बंधन केलेलं आहे ते एकदम योग्य आहे। आपल्यासोबत काही व्यापारी पण आहेत, मला सांगा तुळजापुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात, ड्रेस कोड तर आणखीन आपल्याकडे असे निर्बंध घातले नाहीत, कसं बघता याच्याकडनं किंवा महिला जास्त प्रामुख्याने येतात, मध्यमवर्गीय आपल्याकडे येतात, कसं या निर्णयाकडे बघतात? ड्रेस कोडची सक्ती आपल्या तुळजापुरात किंवा शिर्डीने संस्थानं जो निर्णय घेतला आहे त्याला अनुसरून आपल्याकडे काही असं नाही, याचा माझा विरोध आहे। ड्रेस कोड किंवा ड्रेसची सक्ती करायला नाही पाहिजे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कसा ड्रेस कोड घातला पाहिजे। मंदिरांनी या तर या अशा या गोष्टी तर पडलंच नाही पाहिजे, कारण आपल्या कुठल्या ड्रेस कोडचं वैशिष्ट्यपूर्ण असं काही मंदिर नाही, ज्याच्या त्याच्या त्या लोकांचा प्रश्न आहे, त्यांनीच वैयक्तिक आपली स्वतःची मर्जी किंवा मान राखून आपण आपल्या ते योग्य ते कपडे घातले पाहिजेत, तोकडे कपडे नाही घातले पाहिजे, पण मंदिरांनी सक्ती केली नाही पाहिजे, मंदिरांनी सक्ती नाही केली पाहिजे। मला सांगा आता हे निस्त शिर्डी संस्थान आवाहन केलं, याचा आता सक्ती ही उद्या भविष्य काळात केली जाऊ दे, तुळजाभवानीचं मंदिर आपल्याकडे आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून परिचित आणि अनेक जण या दर्शनासाठी येतात, मंदिरात आतापर्यंत निर्णय घेतला, मग कदाचित उद्या शिर्डीने घेतला, उद्या तुळजाभवानी विचार करू शकतो, कसं पाहता निर्णयाकडे कोण सरासर विचार करता, काय आपल्या भावना याच्यामध्ये? ही शुद्ध अंधश्रद्धा आहे की भक्त स्वतः भाविक म्हणून तिथं येतात, तिथं गरीब श्रीमंत हा भेदभाव नसतो, काही भक्त असे असतात की ज्यांना कपडेही लिहायला नसतात। जर असा निर्णय हे मंदिर समिती घेत असेल तर त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी सुद्धा सोहळ्यामध्ये पूजा केली नाही पाहिजे। मला सांगा तोडके कपडे हे फक्त महिलाच घालतात असं नाही तर माणसंसुद्धा घालतात, परंतु जास्त प्रमाणात हे आव्हान महिलांसाठी केलं असं मला वाटतं। आम्ही मातृसत्ताक पद्धतीमध्ये चालणारी माणसं, आम्ही मातेला देव मानणारी माणसं, परंतु एकीकडं पाहता हे ड्रेस कोड हा मंदिरासाठी, एका मंदिरानं ड्रेस कोड केला उद्या दुसरं मंदिरही करू शकतं, ही फक्त दुकानदारी चालवण्याचा एक हा त्या संस्थांचा निर्णय आहे
आणि हा निर्णय हा आम्हाला मान्य नाही, कारण देश विदेशातून सर्व धर्माचे सर्व जातीची माणसं तिथे येतात, प्रत्येकाचा ड्रेस कोड हा वेगळा आहे, वेशभूषा वेगळी आहे, आपण भारत हा विविध संस्कृतीने नटलेला मानला जातो, मग तुम्ही स्वतःच्या संस्कृती म्हणजे कोणती नेमकी तुमची संस्कृती, हा पहिला प्रश्न त्या संस्थानला. तुम्ही ड्रेस कोड देणार तर कोणता ड्रेस कोड देणार, लहान मुलं जर आली तर लहान मुलांना तुम्ही कोणता ड्रेस देणार, म्हणजे हे सगळे जे प्रश्न आहेत हे किराणा दुकान दुकानदारी चालवण्याचा एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन या संस्थांचा आहे असं आमचं मत आहे. एकूण जर बघितलं तर ड्रेस कोड करताय अनेक प्रश्न, कुणी सांगताय हिंदू संस्कृती या संस्कृतीप्रमाणे वागलं पाहिजे, तर ड्रेस कोड करणार तर पुजारी सवळ्यातून पूजा करतात त्यालाही कुठेतरी विरोध करतात. एकूण जर बघितलं तर सगळ्या नागरिकांच्या असतील युवकांच्या असतील संमिश्र प्रतिक्रिया आहेत. उद्या एक भीती जे श्रीडी संस्थांनी केलं उद्या तुळजाभवानी मंदिर असं करू शकतं, याच्यावरती जर बघितलं तर सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत भाविकातून उघडताना दिसतात. बरोबर, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आता आपल्यासोबत सचिन तांबे आहेत जे विश्वस्त आहेत, माझे विश्वस्त शिर्डी संस्थांचे. सचिनजी, का ही वेळ आली, असं का आवाहन करावं लागलं साई भक्तांना की आपण भारतीय पोशाखातच या? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे महिलांसाठी वेगळा न्याय आणि पुरुषांसाठी वेगळा न्याय, असं काही आहे का? एक तर मी सगळ्यात अगोदर एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हा जो निर्णय करण्यात आलेला आहे हे निर्णय करण्यात आलेला नसून हे आव्हान करण्यात आलेलं आहे की भक्तांनी येताना तोडक्या व तंग कपडे घालून न येता व्यवस्थित भारतीय वेशमध्ये यावं. भारतीय वेशाला दुसरा शब्द प्रयोग आपल्याला मंगल वेश देखील म्हणता येईल, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे, हा निर्णय करण्यापाठीमागचं कारण असं आहे की अनेक भक्तांची मागणी होती की या ठिकाणी कपड्यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय करा म्हणून, आणि हा गेल्या अनेक वर्षाचा निर्णय तसाच प्रलंबित होता या नाता कारणामुळे. त्याच्यामुळे तो निर्णय भक्तांनी करायला सांगितलेला आहे की भक्तांची मागणी आहे, भक्तांच्या तक्रारी आहेत, भक्तांचे निवेदन आहेत, त्याला अनुषंगाने हा निर्णय केलेला आहे. आणि दुसरा जो तुम्ही मला प्रश्न केला, अतिशय चांगला प्रश्न केला मी तुम्ही मला की हा महिलांसाठीच निर्णय, अजिबात नाही. हा निर्णय फक्त महिलांसाठी नसून महिला आणि पुरुष यांच्यासाठी देखील आहे की याच्यामध्ये एकच याच्यामध्ये उद्देश आहे की कुठलाही स्त्री पुरुष हा भेदभाव नाही. पुरुष देखील या ठिकाणी बर्मोडावर येतं, कोणी बनियनवर येतं, हा बनियन अस्कतयावर येतात, तर त्याला देखील आक्षेप आहे. आक्षेप यासाठी आहे, आक्षेपही नाही तो, आक्षेप यासाठी पण आहे जर असेल तर की या ठिकाणचं पावित्र्य टिकणं फार महत्वाचं आहे. हे जे आहे हे पर्यटन क्षेत्र नाही, हे तीर्थक्षेत्र आहे. आणि तीर्थक्षेत्राची पावित्र्य टिकवण्यासाठी घेतलेला हा निर्णय नाही, हे आव्हान करण्यात आलेलं आहे. कारण की या ठिकाणी विदेशातून शिर्डीमधून भक्त या ठिकाणी येतात, आणि भक्त आल्यानंतर मी तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, जे कोणी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षक हजारो प्रेक्षक आहे जे भक्त आहे, तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की भारतातून सोडून द्या, विदेशातून जवळजवळ 100 देशांचे लोक या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांचा ड्रेस कोड जर बघशाल तर त्यांनी साडी परिधान केलेली असते आणि पुरुषांनी या ठिकाणी कुर्ता पायजमा परिधान करून बाबांचं नामस्मरण करून ते अतिशय त्या ठिकाणी तल्ली होऊन बाबांचं दर्शन घेतात. मला सांगायचा उद्देश असा आहे की साईबाबा संस्थांनी हे फक्त आव्हान केलेलं आहे, ही कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली नाही, परंतु आम्ही तुमच्या माध्यमातून हेच भक्तांना आव्हान करतो की या ठिकाणी येताना आपण तंगे आणि तोडके कपडे घेऊन नका येऊ, या कारणाने या ठिकाणी इथली पवित्रता जी ती आपल्याला टिकवता येईल. फक्त हा मंदिरामधला विषय, मंदिराच्या बाहेर तुम्हाला कोणी अडवलेलं नाही, आणि ह्या फक्त पर्यटन क्षेत्र नसून हे तीर्थक्षेत्र आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी हा भक्तांच्या मागणीनुसार या ठिकाणी निर्णय केलेला आहे. बर, पण अपेक्षा काय आहे तुम्हाला? काही ड्रेस कोड ठरवलाय की या गोष्टी चालतील या गोष्टी चालणार नाहीत, असं काही ठरवलंय याच्या? नाही, असं कुठलाही निर्णय या ठिकाणी साईबाबा संस्थांनी केलेला नाही किंवा तो आमच्यापर्यंत आलेला नाही. साईबाबा संस्थांनी फक्त या ठिकाणी बोर्ड लावून फक्त एक साधं आव्हान केलेलं आहे की येताना फक्त चांगल्या वेशामध्ये या, आपलं पूर्ण शरीर ढकलेलं पाहिजे. आणि बाबांच्या बाबतीत आपण जर पवित्र ठिकाणी जातो तर मला असं वाटतं की आपली संस्कृती आपली परंपरा हेच सांगतं की आपण मंगल वेशामध्ये गेलं पाहिजे. या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान तुम्ही बघा की ज्या ज्या वेळेस ते या ठिकाणी कुठल्याही धार्मिक क्षेत्रामध्ये जातात तर ते मंगल वेशामध्ये जातात, भारतीय वेशामध्ये जातात, की त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या मनालाही शांती मिळते आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विचित्रपणा त्या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे हा जो निर्णय करण्यात आलाय हा फक्त या ठिकाणी आव्हान करण्यात आलेला आहे, हा कुठल्याही प्रकारचा फतवा नाही किंवा फक्त महिलांसाठी नाही, हा स्त्री पुरुष या दोघांसाठी आहे. आणि याच्या पाठीमागचं एक आणि एकच या ठिकाणी उद्देश आहे की या ठिकाणची मंदिरातली पावित्रता या ठिकाणी टिकली पाहिजे. मी तर पुढे चालून असं म्हणाल की सर्वच मंदिरांनी हा निर्णय केला पाहिजे आणि भक्तांनीच निर्णय केला पाहिजे, मंदिराही पेक्षा भक्तांनीच निर्णय केला पाहिजे की आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये जाऊ त्या ठिकाणचं पावित्र्य टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे पावित्र्य टिकवण्यासाठी आम्ही योग्य ड्रेसमध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊ.
नक्कीच याच्याबद्दल आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आपण याच विषयावर कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.